महत्त्वाची बातमी येते आहे. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर येथील मोहदरी घाटामध्ये एक महागडी BMW कार ही रात्री 11 वाजेच्या सुमारास पेटली, तर या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसल्याचंही समोर येत आहे. या आगीमध्ये ही कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सिन्नर नगरपालिका अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग विझवली आहे, मात्र तोपर्यंत सुमारे तासभर पुणे महामार्ग वाहतूक ही बंद करण्यात आली होती. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर येथील मोहदरी घाटात ही धावती महागडी BMW कार रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पेटली. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर येते. तर कार क्रमांक GJ04BE9882 ही यामध्ये संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. याबाबत सिन्नर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग विझवली आहे, मात्र तोपर्यंत सुमारे तासभर पुणे महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली होती. कार चालक अमीन अली सय्यद यांनी स्वतःचे प्राण वाचवले. ते पुण्याहून सुरक्षा दिशेने जात होते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नवनाथ जोंधळे, लाला वाल्मिकी, लक्ष्मण सोनकुसरे, मंगेश काटारनवरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले, तर सिन्नर पोलिसांनीही यामध्ये मदत कार्य केलंय. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नरच्या मोहदरी घाटात ही घटना घडली. तर या घटनेमध्ये महागडी BMW कार ही जळून संपूर्णपणे खाक झाली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, सिन्नर.